पैसपुरी येथील केतन दिगंबर किरंगे 20-25 वर्षापासून नगरसेवक आहे, उपनगराध्यक्ष होतो आणि यावल मार्केट कमिटीला चेअरमन होतो. आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत श्रीराम दयाराम पाटील. हे एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांशी गोड बोलणारे, मनमिळाऊ प्रत्येकाशी बोलणं, संपर्कात राहणारे असा व्यक्ती आपल्याला मिळालेला आहे या लोकसभेला, की ज्या व्यक्तीने उद्योगधंदे उभे केलेले आहेत, बराचसा रोजगार निर्माण केलेला आहे, आज त्यांच्याकडे 1000 कर्मचारी कामाला आहेत असं व्यक्तिमत्व, की ज्याने उद्योग उभे केलेले आहेत, की जो भविष्यात काहीतरी करू शकतो, अशा व्यक्तिमत्वाला आपल्याला मतदान करायचं आहे. आपण सर्वांनी तुतारी घेतलेला माणूस या चिन्हावर मतदान करायचं आहे. जेही उत्कृष्ट लोक आहेत, ज्यांना उद्योजक व्हायचं आहे, ज्यांना काहीतरी जीवनात करायचं आहे, नुसतं राजकारण म्हणून नाही, सामाजिक क्षेत्र नाही, पण एक उद्योग निर्माण करणारे, की जे रोजगार मिळवून देत आहे, असा व्यक्तिमत्व जर आपल्याला खासदारपदी लाभला तर तो जिल्ह्यामध्ये किती रोजगार आणेल हे आपण प्रत्यक्षात बघू शकता. त्याच्या माणसाने शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे. तो माणूस आपल्याला येणारा खासदार म्हणून आपल्या निवडणुकीत उभा आहे, नवखा उमेदवार आहे आणि स्वतःचं कर्तृत्व पण आहे. अशा व्यक्तीला माझं आपल्याला सर्व जनतेला आवाहन आहे की आपण सर्वांनी हातात तुतारी घेतलेल्या माणसाला मतदान करा व त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा व येणारं भवितव्य आपल्या जिल्ह्याचंही उज्ज्वल करा, जेणेकरून ते निवडून आल्यानंतर आपल्या जिल्ह्याचा विकास 100% साधतील अशी मी आपल्याला ग्वाही देतो व सर्व जनतेच्या मनातल्या ज्या पण इच्छा आहे, बेरोजगारीच्या समस्या, त्या जिल्ह्यातल्या तरी काही प्रमाणात कमी होतील अशी मी त्यांच्या वतीने आशा बाळगतो.